नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी किरण दीक्षित आपलं स्वागत करते। राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय अशी घट झाली आहे। याचाच विचार करून राज्यात 2 मार्चपासून म्हणजे उद्यापासून पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। सर्व नियमांचं पालन करून शाळा सुरू केल्या जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे। एवढंच नाही तर आपली मुलं शाळेत पाठवण्यासाठी पालकांचं संमतीपत्र देखील अनिवार्य असणार आहे। सरकारच्या या निर्णयावरती नेमकं पालकांचं म्हणणं काय आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीनं संपूर्ण जगाला बंदिस्त केलं होतं। याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला, त्यातही शैक्षणिक क्षेत्रावर तर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला। कारण मागच्या 2 वर्षांपासून म्हणजेच मार्च 2020 पासून शाळा पूर्णपणे बंद झाल्या होत्या। या 2 वर्षात झालेलं मुलांचं नुकसान आता भरून काढण्यात येत आहे। म्हणूनच राज्यात आता पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं शाळा सुरू होत आहेत, वर्षानंतर चालू होत आहेत। हे सगळ्यात मुलांसाठी सगळ्यात जास्त चांगलं आहे, कारण 2 वर्षात जी मुलं एकलकोंडी घरात झाली होती, ती आता 4 मुलांमध्ये येऊन त्यांना खेळण्यासाठी एक प्रोत्साहन वेगळं मिळते। अभ्यासासाठी एक कॉम्पिटिशन लेवल असते, ती पण त्यांच्यासाठी चांगली झालेली आहे। घरात बसून एकलकोंडी ते अभ्यासही करणार नाही, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमात ते जास्त अटॅच व्हायला लागले होते। त्यापेक्षा कधीही बेटर की ते आता शाळेत येऊन स्वतःचं ओन करायला लागलेले आहे। त्यापेक्षा बेस्ट काही नाही मुलांसाठी, जे घरात आपण शिकवतो त्यापेक्षा जे शाळेत येऊन टीचर आणि लहान मुलं सगळ्यात एकत्र येऊन जर त्यांची ॲक्टिव्हिटी होती, ती सगळ्यात बेस्ट आहे। त्यांचा आहे बेस जो त्यांचा आहे तो आत्ता महत्त्वाचा आहे। जर तोच जर कच्चा राहिला घरात राहून, तर ते पुढं त्यांना भरून निघणं अवघड होतं। त्यापेक्षा आत्ता जे त्यांची शाळा चालू झाली, त्यांचा बेस पक्का होणार आहे, जेणेकरून ते फ्युचरमध्ये जास्त चांगले अचीव करू शकतील। म्हणजे कसं पर्सनल टच खूप चांगला असतं टीचरचा, आणि ऑनलाईनमध्ये ते मिळत नव्हता। आता कसे 1-to-1 टीचर आणि मुलांचा इंटरॅक्शन होणार, तर ते ज्यादा मुलांवर चांगलं हे शिकवायला मिळेल, ते ग्रास्पिंग त्यांची चांगली असणार आणि टीचरला पण लक्षात येणार त्यांना त्यांना काय कळलं काय नाही कळलं। ऑनलाईनमध्ये होतं ना, बट पर्सनल एक वेगळंच असतो। सो आम्ही खूप पॉझिटिव्ह आहो आणि आम्ही खूप खुश आहोत की असं त्याला जावं। आपले प्रिकॉशन्स घ्यायचे पण नाईस, व्हेरी हॅपी। नमस्कार, मी दीपिका जंगम, एक पालक म्हणून मी इथे आज बोलती आहे आणि सांगू इच्छिते की 2 वर्ष झाल्यानंतर आता शाळा सुरू होती आहे, पण छोट्या मुलांसाठी तर हे योग्य आहे। कारण आत्ता जर आपण पाहिलं तर त्यांचं जे बेसिक आहे, जो पाया आहे, तो मजबूत होणं खूप गरजेचं आहे। पण एका बाजूने भीतीही वाटते, कारण इतके छोटे मुलं स्वतःची काळजी स्वतः तर घेऊ शकत नाही। पण एका जर पुढचं जर त्यांचं सगळं अभ्यास जर व्यवस्थित करायचा असेल तर तो योग्यही आहे। सरकारच्या निर्णयामुळं मागच्या 2 वर्षात ही चिमुरडी मुलं एकलकोंडी झाली होती, तोच एकलकोंडेपणा आता दूर होणार असल्याचं दिसतंय। मुलांना शाळेमध्ये ज्या वयात प्रवेश करायचा होता, नेमका त्यांच्या त्याच वयामध्ये कोरोनानं एंट्री केली, त्यामुळे शाळा नावाचं विद्येचं मंदिर या मुलांना अनुभवताच आलं नाही। मात्र आता याच विद्येच्या मंदिराची घंटा वाजवण्याची वेळ आली आहे।